नमस्कार, विजयश्री होम चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर असं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस आपल्या सगळ्यांचा खूप खूप छान जाऊ देत आणि आज आपण एक वेगळी रेसिपी पाहतोय. शक्यतो ही सिटीमधल्या बायकांसाठी नवीन असू शकते किंवा नसूही शकते, तर अगदी चिकनला ही लाजवेल अशी ही रेसिपी लागते, तर जरूर ट्राय करा. चला तर पाहूयात कशी बनवायची. तर इथे मी चण्याची डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी धुवून 4-5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित अशी धुवून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भिजवल्यानंतर पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे मी, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे गरजेनुसार घालायचं आहे, थोडीशी हळद पावडर आणि याच्यामध्ये थोडीशी धणे पावडरही घालणार आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्याही आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अबडदबड वाटून घ्यायचं आहे, म्हणजे खूप जास्त बारीक नाही करायचं आणि एकदम थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, तर वाटून घेऊयात आपण. तर मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं, हे बघू शकता. खूप जास्त अशी पेस्ट करायची नाही आहे, तर याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचं. आता एका बाउलमध्ये मी सगळं वाटून घेतलेलं काढून घेते आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. व्यवस्थित असं हाताने आपण मिक्स करूयात. तर तुम्हाला याची रेसिपी, फक्त वाफवड्याची रेसिपी, म्हणजे आपण डाळीचे वडे जसे तळून बनवतो की नाही, तर आपण हे फक्त आपण असे तळून म्हणजे तव्यावर फ्राय करूनही खूप छान लागतात. इथे पॅन छानपैकी गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आता चमच्याने थोडं थोडं घेऊन आपण त्याला चपटे असे वाफवडे काढून घेणार आहोत. थोडं थोडं घालून, हे बघू शकता, चमच्यानेच आपण थोडंसं चपटं करायचं आहे. तर हे वडे तुम्ही असंही पावसाळ्यामध्ये एन्जॉय करू शकता, सॉसबरोबर किंवा लसणाच्या चटणीबरोबर खूप छान लागतात असेच फ्राय करायचे. तर आपण दुसऱ्या बाजूनेही पलटून घेऊयात आणि छानपैकी फ्राय करून घेऊयात. खूप असे क्रिस्पी होतात, त्यामुळे ज्यांना हेल्दी रेसिपी खायचं आहे त्यांनी न तळता जरूर ट्राय करा आणि जरूर खा. तर इथे छानपैकी तयार झालेले आहेत, आपण सगळे तळ फ्राय करून घेतलेले आहेत शालो फ्राय. तर इथे मी वाटण, खोबरं, लसूण, कांदा आणि थोडंसं आपण जे फुटाणे आहेत ते मी इथे व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरही घालणार आहोत. तर हे सगळं मी एकत्र केलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं बारीक करायचं आहे. छानपैकी बारीक झालेलं आहे, जसं की आपण चिकनच्या रश्श्याला जसं वाटण तयार करतो अगदी त्याच पद्धतीने याच्यासाठीही करायचं आहे. तर इथे मी गरजेनुसार कढईमध्ये तेल घालते आहे, त्याच्यामध्ये जिरी घालायचं आहे, मोहरी घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहेत, कांदा लसूण मसाला, थोडीशी मिरची पावडर, हळद पावडर, धणे पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये मसालेही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, जे तुम्हाला चिकनसाठी हवे असतात ते. तर छानपैकी तेलामध्ये आपण परतून घेऊयात, म्हणजे मस्त अशी तरी येईल. कढीपत्ता घातलेला आहे, थोडासा बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. बघता क्षणी तोंडाला असं मस्त पाणीसुद्धा फोडणी द्यायच्या वेळी. तर आणि आपण आता याच्यामध्ये वाटून घेतलेला आपण वाटण घालायचं आहे याच्यामध्ये. तर अगदी चिकनच्या रश्श्यासाठी आपण वाटण तयार करतो अगदी तसंच बनवायचे सेम. थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि खूप जास्त दाटसर नाही करायचे आपल्याला. ज्यांना आवडत असेल दाटसर त्यांनी बनवूही शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छानपैकी आता याला आपण उकळी आणून द्यायची आणि नंतरच आपण जे वडे बनवलेले आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत. तर ही रेसिपी कदाचित आपल्या सिटीमधल्या बायकांसाठी नवीन असू शकते, तर नक्की बनवा. तर आपल्या इथे छानपैकी उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक एक वाफवडे आपण सोडून घेऊयात आता. आणि वाफवडे सोडल्यानंतर 1-3 ते 4 मिनटं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही गॅस बंद करू शकता. तर छानपैकी आपण थोडंसं 3-4 मिनटं शिजवून घेऊया त्याच्यामध्ये.
आपले वाफडे जे आहेत ते खूप छान असे फुललेले आहेत बघू शकता। आणि आपले चिकनचे जे पीस आपले रशामध्ये असतात अगदी त्याचप्रमाणे आपले हे वडे त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे असं वाटतं की खाताना आपण चिकनच खातं आहे। तर जरूर ट्राय करा, खूप छान लागते। म्हणजे असं आपण जेव्हा आता श्रावण महिना चालू होईल तेव्हा आपण चिकन म्हणजे काही लोक भरपूर जण खात नाही तर नक्की त्यावेळी बनवून पहा। कोथिंबीरही घातलेली आहे आपण छानपैकी आणि गॅस बंद केलेला आहे मी इकडे। तर आपण आता डेकोरेशन करूयात। काय मस्त कलर आला आहे बघू शकता। आणि असं प्रत्येक वड्याबरोबर एक एक घास भाकरीचा अप्रतिम आणि ह्याच्याबरोबर कांदा, लिंबू हवं असेल तर लिंबूही पळून तुम्ही खाऊ शकता। छान बारीक चिरलेली कोथिंबीर खाऊयात। कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।